ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जत तालुक्यातील येळावी येथे आरोग्य सेविकेस चापकाने मारहाण, दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल. तू आमच्या आईची बदनामी केली आहेस, तुला सोडणार नाही. आमच्या आईचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखव. तुम्ही आमच्या घरी स्वॅब घेण्यासाठी येणार असल्याने आमची बदनामी झालेली आहे, असे म्हणून येळावी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेस येळावी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर भर चौकात शिवीगाळ करून चापकाने मारहाण केल्याच्या आरोपावरून धनाजी घोंगडे वय 36 व बाळू घोंगडे वय 45 दोघे राहणार येळावी तालुका जत यांच्या विरोधात सुरेखा विभूते यांनी शनिवारी सायंकाळी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सर्वेक्षण करताना मी शिक्के मारायला निघाले तेवढ्यात मला वरनं फोन आला की सिस्टरने का असं असं पेशंट आहे हावसाबाई घोंगडे म्हणून, की तुम्ही त्यांच्याकडे जाऊ त्याचं स्वॉप घ्यायचं म्हणून सांगा. नंतर नाही का नंतर आणखी एक फोन आला की त्यांचं दुसऱ्या पाटलाच्या घरात नाही का 2 आलेत माणसं, ती त्यांचं स्वॉप घ्यायचं आहे म्हणून सांगितलं. बरं बरं हा सांगते म्हटलं. मग दोघं ते काय शिक्का मारायला चालले तुम्ही? मग नंतर नाही का दुपारी एकच्या पुढलं मग त्यांना सांगितले. मग हावसाबाई घोंगडे कोण विचारताना मग ते नितीन पोदारने त्यांनी सांगितलं की शिटर घ्यायचं घर आहे, त्यांनी दाखवलं. मला काय घर माहीत नव्हतं, कारण 2 ठिकाणं आहेत ना हावसाबाई घोंगडे, गावात पण आहे राहण्यात पण आहे. त्यांनी दाखवले, मग त्यांना विचारले, मग ते घर दाखवल्यानंतर हावसाबाई घोंगडे कोण त्यांनी, मग ते म्हणले माझा मुलगाच आपलं, मी त्यांचं मुलगाच म्हणून सांगितले मला. तर कुठं आहेत त्यामधलं ते म्हणजे इथं का नाही जपलं म्हणून सांगितले मला. मग नंतर काय झालं मग त्याला, मग मला नाही का गडबड चुकून तोडत नाही गेलं. मग एकतर पावसामुळे काय कळालं नाही मला, म्हणजे मशीन नीट कळालं नाही वरणं मला काय. मग त्यांचा स्वॉप घ्यायचं म्हणून चुकून मी कोरोना पॉझिटिव्ह असं म्हणलं म्हणलं काय, त्यांनी पुन्हा परत नाही काय वाद तुम्ही सुरू केलं. नंतर मी माझं त्या ह्यांच्या संतोष पाटलाच घरी जाऊन नाही काय त्याला सांगितलं की तुमच्या त्या पाहुण्याचा स्वॉप घ्यायचा म्हणून सांगितले. नंतर आशा वर्कर नाही का सुतारबाई दोघी म्हणलं का येवल्याच्या घरी आणि कुंभार घरी जाऊन शिक्का मारून आलो. मग नंतर परत माझ्या उपकेंद्रामध्ये आले मी, मग लिखाण काम करत बसले मी, R15 R16 नाही का रेकॉर्ड देत बसले. तेवढ्यात नाही का ते दोघं जण आले, त्या उपकेंद्रामध्ये नाही का मला दमदाटी शिव्या वगैरे घालत चला मी चला ताबडतोब चला म्हणले. त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुमचं कोणकोण माणसं घ्या तिथं नाही का न्याय निवड करायचा आणि तुम्ही आमच्या आईची बदनामी केली म्हणून नाही का त्यांनी असं सांगितलं मला म्हणले मला. मग नंतर नाही का मग सचिन माने त्यांना बोलून घेतलं, नंतर सरपंचाला बोलून घेतलं, मग त्या ग्रामपंचायतसमोर नाही का मला मारहाण केली त्यांनी मला. कशानं मारलं? चापकानं मारलं आणि शिव्या घाणघाण शिव्या दिला तुम्हा तुम्हाला म्हणजे उघडं मारेन असं घाण्याट भाषा बोलली. पा आईवरून शिव्या वगैरे दिल्या मला. तिथं सगळे लोक होते, तिथं भरपूर माणसं होती. माने आमच्या आरोग्य सेविकेवर हल्ला करून त्यांना जबर मारहाण केलेलं आहे. जीवाची बाजी लावून आमचा कर्मचारी काम करत असताना आमच्याकडे या माती फिरूंच्याकडनं जे असे मारहाण होते अश्लील बोललं जातं याच्यावर तात्काळ प्रशासनानं कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ते सिस्टरांचं वय 56 आहे. एका आईच्या समान असणाऱ्या मातेवर त्यांनी दगडफेक करून की मारहाण केली ही अतिशय निंदनीय आहे. त्याचा मी धिक्कार करतो या संघटनेच्या मार्फत. तर याला 24 तासाच्या त्या मातेफिरांना नाही अटक झाली तर आमच्या जिल्ह्यातले सगळे आरोग्य कर्मचारी 27 तारखेपासून कामबंद आंदोलन करतील आणि याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील. याला जर जबाबदार आमचा कर्मचारी कोण राहणार नाही तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा, नाहीतर आम्ही 27 तारखेपासून कामबंद आंदोलन करतो आहे. याच्यावर तात्काळ त्या कर्मचाऱ्यावर आरोपीवर कारवाई झाली पाहिजे. त्याला कोण पाठीशी घालतंय त्याच्या मागं कोण आहे आम्ही बघणार नाही. ह्याला कोण जर उद्या प्रशासनात काय झालं कोविड महामारीमध्ये जर काही जबाबदारी जर घ्यायची असेल ते सगळी प्रशासन आहे जबाबदार, आमच्या कर्मचारी काही जबाबदारी राहणार नाही. तर ह्याच्यावर सक्त लवकरात लवकर कारवाई व्हायची विनंती मी करतो आमच्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या वतीनं. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.